आपले समता परिषदेच्या वतीने कुलगुरू विरोधात निषेध आंदोलन। राज्य मागासवर्ग आयोगाच्या पूर्वनियोजित आढावा बैठकीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले हे अनुपस्थित राहिल्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कुलगुरू विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली, तसंच कुलगुरूंची हकालपट्टी करण्यात यावी व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विद्यापीठ परिसरात बसवण्यात यावा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि ही बातमी पाठवली आहे आमचे औरंगाबाद प्रतिनिधी यांनी। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद औरंगाबादच्या वतीने आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मनोजी घोडके यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये हे आंदोलन होत आहे। मागासवर्गीय आयोगाने जी बैठक लावली होती आणि त्या बैठकीला कुलगुरूंनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही, त्याबद्दल हे आजचं आंदोलन होत आहे। त्यामुळं OBC वर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या त्यावेळेस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे सुरुवातीला सर्वप्रथम धावून येतात। हे आयोग स्थापन करण्याच्या मागची भूमिका देखील आदरणीय भुजबळ साहेबांचीच आहे। परंतु काही असे लोक आहेत आमच्या कुलगुरू सारखे किंवा संघाच्या विचारसरणीचे माणसं आहेत आणि OBC वर सातत्याने अन्याय करणारे आहेत, अशा माणसाची या ठिकाणी हकलपट्टी केली पाहिजे असं मी माझं पहिलं मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचा निषेध करतो। आणि मागासवर्गीय आयोगाला वेळ न दिल्यामुळं आज आयोग तर त्यांच्याविरोधात ॲक्शन घेणारच आहे। आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मनोजराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये आम्ही व्यापक असं तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। वारंवार आम्ही सभागृहात देखील मी सिनेट सदस्य सभागृहात वारंवार आम्ही मागणी केलेली आहे, नेक्स्ट मिटिंगला करू मॅनेजमेंट कौन्सिलला विषय घेऊ असं करून टाळत आलेले आहेत। परंतु आता जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। तीव्र आंदोलन आमच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। काय मागणीसाठी घोषणाबाजी करतात? कालच्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली की मागासवर्गीय आयोगाला विद्यापीठ प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही आहे। खरं तर मागासवर्गीय आयोगाला न्यायालयीन दर्जा असताना आणि मागासवर्गीय आयोग प्रत्येक विद्यापीठामध्ये जाऊन त्या विद्यापीठामध्ये SC ST OBC VJNT या प्रवर्गातील ज्या अडीअडचणी समस्या आहेत, उदाहरणार्थ पदं भरताना या प्रवर्गातील पदं भरली गेलेली आहेत की नाही, प्रमोशन देताना या प्रवर्गातील लोकांना न्याय दिला गेला आहे की नाही याच्याबद्दल आयोग माहिती घेणार होता। याची पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनाला होती, कुलगुरू प्रमोद येवले यांना होती, प्र कुलगुरू श्याम शिरसाट यांना होती। परंतु वर्तमानपत्रातल्या त्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्याच्या अनुषंगाने असं कळतं की विद्यापीठ प्रशासनाचा कोणताही अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हता। हे या ठिकाणी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। आणि दुसरी एक आमची मागणी आहे, बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा या विद्यापीठात बसला गेला पाहिजे। आत्ताच या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते आणि मित्र सिनेट मेंबर सुभाष राऊत साहेब आलेले आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी आमचं सांगायचं आहे की आपण एक सिनेट मेंबर असल्यामुळं आमची मागणी आपण कुलगुरूंपर्यंत पोहोचावी आणि या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमची जी मागणी आहे की या मागासवर्गीय आयोगाला जो प्रतिसाद विद्यापीठाने दिलेला नाही आहे त्याचा निषेध करण्यात यावा आणि फुले दांपत्याचा मोठ्या पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात यावा त्याबद्दल आम्ही नक्कीच। पण तुम्हाला असं कुठे म्हणायचं का बाबा की आयोगाला म्हणजे आयोगाची कुठे दिशा उल केली आणि नाही हे कळे म्हणून त्याने कुलगुरूंनी? वर्तमानपत्र हे मोठं वर्तमानपत्र आहे, प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, याचं ॲडव्होकेट सागर किल्लारीकरांचं स्वतःचं मत आहे की विद्यापीठाने आम्हाला या ठिकाणी मदत केलेली नाही आहे, आमच्या बैठकीला कोणीही उपस्थित नव्हतं आणि त्याच्यावर ते आता 10 तारखेला पुण्यातल्या बैठकीत निर्णय घेणार आहेत की विद्यापीठाला पर संधी द्यायची का त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायची। मनोज विनायकराव घोडके, जिल्हाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद, आमचे नेते राऊत साहेब।